तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही आज पेपर झालेला आहे चालकचा पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये जे काही चालक शिपाई झाले होते त्याचे आपण काही प्रश्न आणि उत्तरं डिस्कस करणार आहे व्हिडिओ फक्त आपल्याला शेवटपर्यंत मागायचा आहे पहिला प्रश्न बघा हा आपल्या क्लासमध्ये दोन चार वेळेस घेतलेला आहे आपण जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्या जागेला काय म्हणतात ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ती जागा म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणतो क्षितिज म्हणतो चावपटी नाही क्षितिज एक हेक्टर बरोबर किती काय प्रश्न आहे बघा आपला एक हेक्टर बरोबर किती तर एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस किलोमीटर लक्षात ठेवा चौरस मी पुढचा प्रश्न आहे किलोमीटर नाही मीटर पुढचा आहे बघा नॅशनल पोलिस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणती नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी कोणत्या हैदराबाद पुढचा प्रश्न आहे बघा संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तर उस्मानाबाद या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा उस्मानाबाद या ठिकाणी स्थिती पुढचा प्रश्न आहे पहिली आय सी सी वर्ल्ड टी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट पुरुष स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली कोणत्या देशाने जिंकली राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक चार भारत या देशाने जिंकलेली कोणत्या या देशाने पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही विचारलं तर कोणाला देण्यात आलं नाही महात्मा गांधी यांना श्री राजगोपालचारी राधाकृष्ण आणि सी व्ही रमण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे फक्त महात्मा गांधी यांना देण्यात आलेला नाही खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे एकदम सोपा प्रश्न आहे बघा हा सुद्धा प्रश्न आपण घेतलाच होता कोणती बघा नर्मदा ही नदी बघा पश्चिम वाहिनी बरोबर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी पुढचा प्रश्न बघा न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते विचारले आपल्याला कोण होते कितवे होते विचारला आपल्याला तर बघा सत्तेचाळीसावे होते लक्षात ठेवा सत्तेचाळीसावे आणि अठ्ठेचाळीसावे कोण आहेत बघा यन फी रमन्ना आहेत लक्षात ठेवा यन फी रमन्ना पुढचा प्रश्न आहे देशातील पहिलं वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडलं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तीन डॉटवरती क्लिक करा आणि लगेच लगेच क्वालिटी बघा तीनशे साठ चारशे ऐंशी तुमच्या हिशोबाने करू शकता तर देशातील पहिलं वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडलं राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन बीडे जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा एज्युकेशनल चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळं बेल ऑयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा घ्या पुढचा प्रश्न एस एस सी जी डी कॉन्स्टेबल परीक्षेसाठी बघा आपल्यासाठी मॉक टेस्ट आणलेली ही मॉक टेस्ट बघा योग्य डायरेक्शनने आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी भाग पाडेल सगळे आय एम पी पॉईंट आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस पुढे सांगितलेली चे कशाप्रकारे लगेच लगे टेस्ट देऊ शकता आय डी टाकायचं ईमेल आय डी नंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा इथे एंटर पासवर्ड आणि त्या ठिकाणी एक दोन तीन चार असा पासवर्ड तयार करायचा आहे त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर करायचं आहे लगेच लगेच करा मित्रांनो कारण की बघा पूर्णपणे आपल्या या ठिकाणी मोफत आहे लगेच लगेच तुम्ही डाऊनलोड करा सगळे आय एम पी प्रश्न तर मित्रांनो लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक, क्लिक करा लगेच करा मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका लगेच करा लगेच जाऊन लगेच क्लिक करून लगेच लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे लगेच लगे क्लिक करा मित्रांनो आपलीच वेबसाईट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ईमेल आय डी ईमेल आय डीचा पासवर्ड नाही टाकायचा तर आपल्याला एक दोन तीन चार असा पासवर्ड तयार करायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टारवरती क्लिक करून लगेच लगेच तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता भारतातील आशियातील सगळ्यात मोठा जो काय ऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता हा सुद्धा प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर केला होता राईट आन्सर बघा बघायचं ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी लक्षात ठेवा मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी पुढला प्रश्न आहे बघा वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी वायाची किमान किती अट पाहिजेल तर किती अट पाहिजेल तर वीस वर्ष लक्षात ठेवा वीस वर्ष पुढचा प्रश्न आहे बघा समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना ओव्हरटॅक कोणत्या बाजूने करावे आता सगळ्याला माहिती आहे कोणत्या बाजूने ओव्हरटॅक केलं पाहिजे उजव्या बाजूने ओव्हरटॅक केलं पाहिजे माल वाहतुकीचं वाहन कशा प्रकारचं ओळखता येईल जे काय माल वाहतुकीचं वाहत। वाहन हे कशा प्रकारे ओळखता येईल एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं वाहनाची नंबर प्लेट बघून बघा पिवळ्या अक्षरामध्ये असती नंबर प्लेट पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोटा सोसायटीची स्थापना केली खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती कनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढला प्रश्न बघा एकोणीसशे छप्पनच्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली किती भाषिक किती ऑप्शन क्रमांक आहे चौदा आणि सहा लक्षात ठेवा चौदा आणि सहा पुढचा प्रश्न बघा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झालं होतं तर कोणतं होतं ऑपरेशन ते ऑपरेशन पोलो लक्षात ठेवा ऑपरेशन पोलो पुढचा प्रश्न आहे बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो हा सुद्धा प्रश्न घेतला होता आपण पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून राईट आन्सर बघा यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो लक्षात ठेवा यवतमाळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे जिल्हा आहे तिसरा नाशिक हे चौथा कोणता आहे तर चौथा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा लक्षात ठेवा सोलापूर पुढचा प्रश्न एकदम तर मित्रांनो बघा आपल्यासाठी यशोदा पब्लिकेशन घेऊन आलेलं आहे पूर्णपणे टॉप जे काय आरोग्य विभाग प्रश्न संचय पूर्णपणे बघा या ठिकाणी ए टू जेड प्रश्न असणार आहेत आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सल, सल, ते पण एकदम स्पष्टीकरणासकट त्यामध्ये आठ हजार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा आठ हजार प्रश्नांचा समावेश दोन हजार बारा ते दोन हजार एकवीस दरम्यान जेवढे काही प्रश्न झाले असतील सगळे ए टू जेड प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हे पुस्तक लागत असेल तर तुम्ही बघा आपल्या जवळच्या पुस्तकामध्ये जे काही दुकान असेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता त्याचबरोबर बघा यशोदा पब्लिकेशन यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे याची माहिती काढू शकता बरोबर यामध्ये टोटल बघा या ठिकाणी बघू शकता एकोणनव्वद प्रश्नांचा म्हणजे एकोणनव्वद प्रश्न पत्रिकेंचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस पर्यंत बघू शकता लगेच लगेच घेऊ शकता खालील आपण तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली जी जर तुम्हाला बघा पुस्तक लागत असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जबरदस्त आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे तर आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरो लक्षात ठेवा शेकरो पुढचा प्रश्न आहे बघा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी आहे देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी आहे हा सुद्धा प्रश्न झाला होता तारापूर या ठिकाणी बघा देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी स्थिती आहे पुढला प्रश्न बघा नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा कोहिमा नागालँडची राजधानी कोणती आहे कोहिमा पुढचा प्रश्न बघा संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषिक विधेयकनुसार कोणत्या भाषूंना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिलेली तर बघा आपण हे सुद्धा प्रश्न घेतला तुम्हाला पुरूप सकट दाखवीन मी राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हिंदी डोंगरी आणि काश्मीरी पुढचा प्रश्न बघा एवढ्या तीन भाषांना मंजुरी देण्यात आली देशातील पहिले केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे कोणता केबल रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर अंजी नदी पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा दोन हजार वीस शेतकरी उत्पादन आणि व्यापार वाणिज्यिक प्रोत्साहन सुविधा कायदा दोन हजार वीस शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण आणि किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा दोन हजार वीस पुढचा प्रश्न बघा नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार वीस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं था? एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं था? कुठं मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार वीसमध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली सन दोन हजार वीसमध्ये संत नामदेव महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर बघा सातशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली कितवी सातशे पन्नासावी जयंती पुढचा प्रश्न काय बघा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना कितकी पदकं मिळाली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना किती पदकं मिळाली आहेत राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक एक एक सुवर्ण भेटलेलं आहे बघा आपल्या कोणाला सुवर्ण सांगायला माहिती आहे नीरज चोपडाला भेटलं आहे दोन रौप्य आणि चार कास्य पदकं असे टोटल बघा चार दोन एक सहा आणि एक सात पदकं जिंकलेले टोकियो ऑलिम्पिकमध्ये बरोबर पुढचा प्रश्न आहे बघा विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या धातूची तार वापरली जाते बघा टंगस्टन या धातूची तार वापरली जाते कोणत्या टंगष्टन पुढला प्रश्न आहे नोबल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो आपल्या सांगायला माहिती आहे नोबल पुरस्कारा खालीलपैकी कोणत्या विषया करता दिला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि साहित्य या सगळ्यामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात जे काही पाणी असताना ना त्याला आपण म्हणतो एच टू ओ याच्या फॉर्म्युल्यामधूनच आपल्याला डायरेक्ट समजेल पाण्यामध्ये खालीलपैकी काय असतं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन लक्षात ठेवा ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतं पाण्यामध्ये महाभारतामधील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचं नाव काय होतं महारा महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं राजाच्या पत्नीचं नाव काय होतं राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक तीन गांधारी होतं लक्षात ठेवा गांधारी पुढचा आहे बघा भारतामध्ये भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून केव्हा पाळण्यात येतो पोलीस स्मृती दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो आपल्या सगळ्याला माहिती आहे एकवीस ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन शर्करा हा घटक काय राहत नाही नियंत्रणामध्ये राहत नाही पुढचा प्रश्न आहे खाण्याचा सोडा म्हणजे काय खाण्याचा सोडा म्हणजे काय याचा आपल्याला योग्य पर्यावळ खायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम बाय कार्बोनेट पुढचा प्रश्न काय बघा खालील पाच वाक्याचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे शिक्षक वर्गात शिकवित होते हे पहिलं वाक्य आहे त्याच्यानंतर बघा वर्ग रंगून गेला होता शिक्षक वर्गात शिकवत होते वर्ग रंगून गेला होता मंगेश मात्र पियंगत होता तिसरं वाक्य येईल मंगेश मात्र पेंगत होता त्यानंतर येईल शेवटी तो घोरू लागला आणि वर्गात एकच हाशा पिकला अशा हे वाक्य रचना होईल पुढचा प्रश्न बघा शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला या वाक्यातील कर्म ओळखायचा शाब्बास तुमच्या संघाने आज सामला जिंकला वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचंय तर कर्म कसं कर ओळखायचं सगळ्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक दोन काय जिंकला सामला जिंकला बरोबर तर हे काय बघा कर्म आहे पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त स्वर म्हणजे काय काय प्रश्न आहे एकवीस नंबरचा संयुक्त स्वर म्हणजे काय राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले चापांगा म्हणतो संयुक्त स्वर म्हणतो काय म्हणतो दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला चापांग म्हणतो संयुक्त स्वर असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे बघा विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणतं विराम चिन्ह येतं विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणतं विराम चिन्ह येतं सगळ्याला माहिती आहे विधान केलेलं असल्यावर काय येतं पूर्णविराम येतो लक्षात ठेवा पूर्णविराम बरोबर पूर्णविराम प्रश्न विचारला असले प्रश्न चिन्ह येईल पुढला प्रश्न आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन देवालय हे स्वरसंधीचं उदाहरण आहे कोणत्या स्वरसंधी पुढचा प्रश्न आहे जगन्नाथ हा शब्दाचा विग्रह कसा होईल जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक दोन जगत अधिक नाद बरोबर काय होईल जगन्नाथ जगत अधिक नाद बरोबर जगन्नाथ पुढचा प्रश्न आहे कळसूबाई हे सगळ्यात उंच शिखर या वाक्यातील कळसूबाई हे टिंबटिंब आहे कळसूबाई हे सर्वात उंच शिखर वाक्यातील कळसूबाई हे खालीलपैकी काय आहे तर हे काय बघा विशेष नावे लक्षात ठेवा कळसूबाई विशेष नावे पुढचा प्रश्न आहे बघा चांदनी या शब्दाचं वचन बदलून येणारे रूप शोधायचं चा आपल्या चा चांदणी तर काय होईल चांदण्या होईल चांदणीचं चांदण्या होईल पुढचा प्रश्न आहे बघा सत्य असत्य बुद्धीला स्मरून या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवायचा आहे सत्य असत्य बुद्धीला स्मरून या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे तर काय होईल बघा सद्विवेक बुद्धी लक्षात ठेवा सदविवेक बुद्धी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे खालीलपैकी कोणता शब्द श्रीलिंगी आहे तर राईट आन्सर बघा विहीर खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे तर विहीर हा शब्द काय श्रीलिंगी पुढचा प्रश्न आहे बघा सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवतात सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवतात राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक तीन डारकाळी काय होईल डारकाळी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो हा पेपर दोन तासात सोडावा विद्यार्थ्यांनो हा पेपर दोन तासात सोडवा नो आलाय विद्यार्थ्यांनो तर हे काय बघा संबोधन लक्षात ठेवा संबोधन पुढचा प्रश्न आहे बघा पुढील पर्यायातून आपल्याला पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची म्हणवळ खायची पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरं या अर्थाची आपल्याला म्हणवळ खायची आहे तर बघा पाचामुखी परमेश्वर बरोबर पाचामुखी परमेश्वर पुढचा प्रश्न आहे बघा सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनामा म्हणतो नामाऐवजी ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो कावेरीला लाल फोगा कावेरीला लाल फुल आवडते फोगा नाही कावेरीला लाल फुल आवडते वाक्यातील विशेषण कोणते ओळखायचं आपल्याला विशेषण लाल फुल कावेरीला का आवडते हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेलाच आहे आणि सोपं एकदम कसा लाल फोगा आवडतो पुढचा प्रश्न काय बघा आईने बाळाला झोपविले वाक्यातील झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात आईने बाळाला झोपविले या वाक्यातील झोपविले क्रियापदाला काय म्हणतात तर झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात प्रायोजिक क्रियापद म्हणतात बरोबर पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे गणेश शाळेत जात होता पुढील वाक्याचा काळ ओळखायचा गणेश शाळेत जात होता राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन भूतकाळ कोणता येईल भूतकाळ पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत शेतकऱ्याचा आसूड हे जो काय ग्रंथ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले पोलीस दलातील हुद्द्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम आपल्याला बरोबर आहे ओळखायचा आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे पोलीस दलातील हुद्द्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक चार एक नंबरला पोलीस शिपाई त्याच्यानंतर पोलीस नाईक पोलीस हवालदार त्याच्यानंतर काय होतं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बरोबर हे काय आहे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न UH! आहे बघा मानवी पिशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात मानवी पिशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तेवीस जोड्या असतात शेहेचाळीस गुणसूत्र असतात बरोबर तेवीस जोड्या शेहेचाळीस गुणसूत्र असतात पुढचा प्रश्न आहे एक अश्वशक्ती म्हणजे किती व्याट एक अश्वशक्ती म्हणजे किती व्याट असतं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे शेहेचाळीस लक्षात ठेवा सातशे शेहेचाळीस वॅट एक अश्वशक्ती बरोबर सातशे शेहेचाळीस वॅट एका रांगेत उदयाचा नंबर दोन्ही बाजूकडून सोळावा आहे तर रांगेत एकूण किती मुलं आहेत तर रांगेत एकूण किती मुलं आहेत तर एकतीस मुलं आहेत लक्षात ठेवा एकतीस मुलं आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती तर बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावती बासष्ट नंबरचा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणमधून कोणती द गोदावरी लक्षात ठेवा गोदावरी कॅनडाची राजधानी विचारली आपल्याला तर बघा कॅनडाची राजधानी कोणती ऑप्शन क्रमांक तीन ओटावा लक्षात ठेवा कॅनडची राजधानी ओटावा आहे जर वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतं वाहन चालवतो तर बघा वाहन चालकाचा जर परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतं कोणतंच वाहन चालू शकत नाही बरोबर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतूक चिन्ह्याच्या पाठीचा आकार व रंग आणि त्यांचा प्रकार अर्थ खाली दिलेले आहेत वाहतूक चिन्हाचा आकार रंग यांच्या याच्या जोड्या लावायच्या आहेत पहिले बघा त्रिकोणी चिन्ह त्रिकोणी चिन्ह कशाला म्हणतात तर हेच राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे त्रिकोणी चिन्ह कसं असतं तर सावधानतेचा इशारा त्याच्यानंतर लाल गोलाकार चिन्ह लाल गोलाकार चिन्ह तर हे काय बघा प्रतिबंधित कृती चौकणी आणि आयताकार चिन्हाला काय असतं माहिती देणार बरोबर ही याची बरोबर जोडी बरोबर घ्या बर पुढचा प्रश्न मोटारसायकल चालवताना जर हाताने करावायचे इशारी करण्याची गरज भासली तर कोणत्या हाताने करायला पाहिजे आपल्याला जर हाताने इशारा करायचा असेल तर कोणत्या हाताने करायचा फक्त उजव्या हाताने लक्षात ठेवा फक्त उजव्या हाताने करता येतो पुढचा प्रश्न आहे बघा वाहनांच्या बाबतीत वापरलं जाणारं बी एस सिक्स चार हे मानक ही संज्ञा कशाशी संबंधित आहे काय बी एस बी एस सिक्स नाही बी एस फोर बी एस फोर हे मानक संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे बघा वाहतून नि जे काही वाहन आहे बघा त्याच्यातून निघणारं उत्सर्जन किंवा पोल्युशन दहा नंबरचा प्रश्न काय बघा खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं खाली दिलेलं जे काय वाहतूक विषयी चिन्ह आहे ते खालीलपैकी काय दर्शवतं हॉटेल आणि अल्पवराची सोय म्हणजे पुढेच समोरच काय हटिली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा फक्त लाईकच्या बटनावर टच करा जेणेकरून माझी मेहनत कळते की मला खरोखर काम करते खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं खाली दिलेलं जे काय चिन्ह आहे बघा हे काय दर्शवतं तर मित्रांनो बघा आपण लायसन काढायला गेलो तरी पण आपल्यालाही पेपर द्यावाच लागतो असाच राईट आन्सर आहे बघा पुढे अरुंद रस्ता आहे काय बघा खाली दिलेलं वाहतूक विषय चिन्ह काय दिसत होतं पुढं अरुंद रस्ता आहे आता हे चिन्ह ओळखायचं खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं बघा गोल दिलेलं आहे बीएम डब्ल्यू अनने दिलेलं बीएम डब्ल्यू चालू असाच असतो तर एक काय दिलेलं आहे तर बघा तीन पॉईंट पाच मीटर पेक्षा उंच वाहनांना काय परवानगी नाही तीन पॉईंट पाच मीटर पेक्षा उंच वाहनांना परवानगी नाही पुढं काय आहे खाली दिलेल्या वाहतूक काय दर्शवतं बघा त्रिकोण दिला आहे त्याच्यामध्ये म्हासाड दिली एक तर हे काय बघा जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे बरोबर म्हणजे जवळच गोठा आहे गोळा शेतकऱ्यांचे घर आहेत आपल्या पुढचा प्रश्न आहे बघा खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं खाली दिलेलं वाहतूक विषयीचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवतं तर तीव्र उतार दर्शवतं लक्षात ठेवा तीव्र उतार पुढचा प्रश्न आहे बघा वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी म्हणजे टू सेकंड रूल ही संकल्पना खालीलपैकी काय दर्शवते खालीलपैकी काय दर्शवते तर राईट आन्सर बघा वाहन चालकाने समोरील वाहनापासून दोन सेकंद इतकं अंतर ठेवावं काय दोन सेकंद इतकं अंतर ठेवावं पुढचा प्रश्न आहे बघा खालील वाहतूक विषयी चिन्ह कायदेसरतं गोल दिलाय त्याच्यामध्ये पन्नास आहे गोल देऊन त्याच्यामध्ये दे काय दिलेलं आहे पन्नास लिहिलेलं आहे चला पटकन राईट आन्सर बघा पन्नास किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वागाने वाहन चालावे बरोबर कधी कधी पंच्याऐंशी पण असतं कधी कधी ऐंशी पण असतं परंतु पन्नास किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वागाने वाहन चालवावे काय प्रश्न आहे बघा मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते मराठी लिपी खालीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते डावीकडून उजवीकडे लिहिली जाते लक्षात ठेवा डावीकडून उजवीकडे आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायचा आहे आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायचा आहे राईट आन्सर बघा उपमा अलंकार आहे कोणती उपमा अलंकार बघा पहिला प्रश्न आहे पॉप पोल्युशन अंडर कंट्रोल पोल्युशन अंडर कंट्रोल पी यू सी सर्टिफिकेट प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते किती दिवस असते एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर किती एक वर्ष इतके असते पुढचा प्रश्न आहे बघा एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पांजा खालच्या दिशेने ठेवून हात आ वर खाली हलवत असल्यास याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे राईट आन्सर आहे बघा तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पांजा खालच्या दिशेला ठेवून हात वर खाल करीत असेल तर त्याचा अर्थ काय बघा तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे पुढचा प्रश्न आहे बघा जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेला असेल तर याचा अर्थ काय असतो जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेला असेल तर त्याचा अर्थ काय असतो एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये पुढचा प्रश्न आहे बघा भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची जी काय रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही कोणत्या रंगाची असते आपल्या सगळ्याला माहिती आहे इलेक्ट्रिक वाहन असेल तर हिरवी असते लक्षात ठेवा हिरवी नंबर प्लेट पुढचा प्रश्न आहे बघा तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वेवरील सर्वात उजवीकडील लेन ही कोणासाठी असते कोणासाठी असते राईट आन्सर आहे बघा ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी असते कोणासाठी ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे प्रश्न उत्तर बघितले आपल्या अन अकॅडमीला सुद्धा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात त्याचासुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता व्हिडिओला लाईक न केलं तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्कीच दाबायला विसरू नका